सुनील, अरे होल्डिंग वाले एक तो जमा रखो सुनील, राइटिंग में जाकर ले राइटिंग हमें जवाब दे बात कर रहे हैं। वो तो बहुत ही छोटा5 लाख है, 2 साल में 6 बार तो जाके आएंगे, 12 बार जाके आएंगे। बहुत लोगों को बहुत पैसे कमाने की आशा है, क्योंकि मैं प्याज का भूखा हूँ। सर सर ये गणेश साहब बोल रहे हैं। Exactly what is the problem and we will fix that. We will tomorrow go to give it to them. My contention is not giving to one party. Give it everybody. Give it everybody. What don't you do? This is what they are doing. This is not the center. Hamari Sarkar ne, jo Hamari aur meri Sarkar ne, ye zameen di isliye nahi ki idhar kisi Rajkiy party ko de. Hum राजकीय पार्टी इवन सत्ता में है तो भी हम उसका निषेध करेंगे। हमारा बचत गठ है रजिस्टर महिलाओं का, महिलाओं को दीजिए, महिला वहाँ पर चलाए, वुमन एम्पावर महिलाओं को, तो क्या है बचत I'm an educated person. I'm not such a person. एक छोटा घोषणा कर दो, खाली एक छोटा सा एक घंटा तक उत्साह है। शरद पवार राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा, राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा, महाराष्ट्राचा एकच आवाज, शरद पवार, शरद पवार। आता इकडे जे आलेले आपले पक्षातले प्रमुख युवक आणि महिलांचे कार्यकर्ते, आपण निवेदन आणि अनुमोदन दिलेले त्यांना, जे काही विषय आहे त्यांना आम्ही सांगितलं आहे की ह्यावर आम्हाला हे इशारा मोर्चा आणि आता ह्यानंतर धडक मोर्चा आहे। ते एक महिन्याच्या काळामध्ये जर त्यांनी सर्व आम्हाला पुरावे नाही पाठवले तर आम्ही ते मोर्चा घेणार इकडे। पक्ष आणि आमची संस्था दोघांच्या मार्फत संयुक्त एक मोर्चा आम्ही मोठा घेणार इकडे। आणि पण मला विश्वास आहे, कारण 80 वर्षांनी एक सिनियर आणि एक वरिष्ठ माणसं आहे ज्यांना मी ओळखतो लहानपणापासून, तरी त्यांनी आम्हाला शब्द दिला आहे, तर मला पूर्ण खात्री आहे की हे शब्द ते बाळगणार। आणि जर ते नाही बाळगलं तरी आपल्याला तीव्र संघर्ष करायला लागेल, तरी आपण असाही जसं पवार साहेब एक संघर्षी नेता झाला, आम्ही आता विपक्षमध्ये आमचं काम आहे लोकांपर्यंत पोहोचणं, जे चुकीची बाबी आहे ते लोकांपर्यंत आणून
त्याची दुरुस्ती करावं हे आपली संकल्पना आहे। आणि इथे तुम्ही शांतपणे आलाय, सीनियर साहेब इकडे उभा आहे, त्यांना मी धन्यवाद देतो मनापासून। त्यांनी खूप चांगला तिकडे जिकडे एसीपी साहेब कुठे कदम साहेब आला आहे, कदम साहेब या इकडे कुठे आहात तुम्ही? आम्हाला खायचे सीनियर साहेब आगे बोलो। तू नेता बनाय का क्या? तू नेता बनाय तो हम लोग क्या करेंगे? एसीपी साहेबांना आणि सीनियर साहेबांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो। पण इकडनं जाता वेळी कृपया करून कोणी घोषणा देणार नाही, कोणी काय चर्चा करणार नाही, खरंच आपण शांतपणे जावं। कुठल्याही प्रॉपर्टीचा कुठलाही डिस्कशन व्हायला नको पाहिजे, कारण हे एसीपी साहेब धन्यवाद तुम्हाला, तुमचं मनापासून कदम साहेब। मी बोललो तुमचे बोलले कदम साहेब आगे बढो, हम तुम्हाला साहेब बोललो साहेब कदम साहेब तुम्ही नेते बनवलं, मग आम्ही काय करणार, आम्हाला घरी बसवलं लागेल। तर कदम साहेब थँक्यू व्हेरी मच। पण माझी एक आपल्याशी हे रिक्वेस्ट आणि विनंती आहे की यापूर्वी इथून जाताना, कारण पोलिसने आम्हाला खूप सकाळ केलंय, आम्ही जे बाकीचे 150-200 कार्यकर्ते जे येणार होते त्यांना थांबवलं पुतळ्याजवळ आणि त्यांना सांगितलं की यापुढे इकडे यायची नाही, आपण शांतपणे घरी जाऊ आणि आपण प्रयत्न करू की हे सर्व जे चुकीची त्यांनी केलं आहे ते दुरुस्ती करणार। जर नाही केलं तर हे आज इशारा मोर्चा, यानंतर धडक मोर्चा होणार, एक महिन्यानंतर ते होणार ऍक्शन मोर्चा, ज्यामध्ये आता तर फक्त युवक आणि महिला इन्वॉल्ड आहे। बेसिकचे आम्ही काय कार्यकर्त्यांना इकडे नाही बोलवलं सर्वांना माहिती आहे, आणखीन बेसिकचे कार्यकर्ते आले तर इकडे जास्त लोक होणार, ते आपल्याला पाहिजे नाही। तुम्ही लोक सर्व इकडे आले, मनापासून तुम्ही लोकांचे धन्यवाद। जय हिंद, जय राष्ट्रवाद।